कौटुंबिक वादातून माथेपीरू मुलानं चाकूनं भोसकून जन्मदात्या आईचा निर्घृण खून केलाय अंगावर शहारे आणणारा हा प्रकार मंगळवारी रात्री कोल्हापुरातील साळुके पार्क इथं घडलाय साठ वर्षीय शहनाज राजे मोहम्मद मुजावर असं या दुर्दैवी आईचं नाव आहे या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पस्तीस वर्षीय संशयित सादिक राजे मोहम्मद मुजावर याच्यावर गुन्हा दाखल करून उशिरा त्याला ताब्यात घेतलं टेम्पो चालक असणारा साधिक साळोके पार्कात आई बहिणीसोबत राहतो रागीट स्वभाव असलेला साधिक हा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणानं आई बहीण नातेवाईक यांच्यासोबत भांडण करीत होता त्याचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला त्याच्या पत्नीनं घटस्फोट घेतला ती वेगळी राहते त्यानं दोन वर्षांपूर्वी सांगलीतील महिलेशी दुसरं लग्न केलं होतं काही कारणानं ती देखील माहेरी गेली होती साधिक मंगळवारी रात्री त्याच्या पत्नीसोबत मोबाईलवरून बोलत होता आईनं त्याला फोनवर कोणाशी बोलत आहे साधिकनं घरातील चाकू आणून आईच्या पोटात भोसकला आई ओरडत बाहेर गेली दारात ता जाऊन त्यानं सलग दोन वार केल्यानं शहनात जागीच कोसळल्या घराशेजारील काही नातेवाईकांनी त्यांना सीपीआर मध्ये आणलं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता राजारामपुरी पोलिसांना याची माहिती मिळताच संशयिताला ताब्यात घेतलं पहिली पत्नी तिची आई मामी भाऊ अशांना केलेल्या मारहाणी प्रकरणी त्याच्यावर गुन्हेही दाखल असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं मृत शेहनाज यांच्या बहिणी भाऊही या भागात असतात हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईकांचा जमाव सीपीआर आवारात जमला होता त्यांच्या बहिणींनी एकच आक्रोश केला